आज काय दाखवते करून? आज दाखवते कोथिंबीरची वडी. कोथिंबीर वडी दाखवली नाहीये ना आपल्या पेज वरती. सगळ्यांना इझी रेसिपीज नेहमीच आवडतात, त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांना एकदम क्विक अशा रेसिपी सगळ्याच आता मी शेअर करणार आहे. सो आता सुजितने कोथिंबीर आणली होती, तर कोथिंबीरची जुडी मस्त साफ करून कापून चिरून ठेवली आहे बारीक. आणि एकदम ही सुद्धा रेसिपी झटपट कमी साहित्यामध्ये आहे. इथे ह्या कोथिंबीर वडीसाठी लागणारं साहित्य आहे बेसन. घेतले ही एक वाटी जी मोठी दिसते, ह्याच्यामध्ये छोट्या दोन वाटी बेसन आहे. दोन वाटी बेसनसाठी अर्धा वाटी आपली शेंगदाण्याचं कूट आहे. आणि इथे आलं लसूणचं क्रश आहे. मीठ आहे चवीसाठी, आपला घरचा मसाला हळद राई आणि जिरं. आणि तेल आपल्या पॅनमध्ये आपण टाकलेलं आहे, एक पळी टाकलेली आहे. आणि आपण आता रेसिपी स्टार्ट करूयात. कोथिंबीरी वडीसाठी लागणारं जे आपलं पीठ आहे ते बेसनचं पीठ ह्यामध्ये घेणार आहोत. हे दोन वाटी बेसनचं पीठ आहे, दोन अडीच वाटी घ्या. अर्धी वाटी हे शेंगदाण्याचं कूट टाका. हे शेंगदाण्याचं जे कूट आहे हे सालांसकट मी केलेलं आहे. आपण सालं सोलून वगैरे कूट करतो तर तसं करायची गरज नाहीये. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका, हळद आणि आपला घरचा लाल तिखट. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तीळ टाकू शकता. मी तीळ टाकत नाहीये. हे चांगलं मिश्रण मिक्स करून घ्या. आणि आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत पाणी. आणि मिश्रण बघून तुम्हाला समजेलच की तुम्ही किती पाणी टाकायचं. पूर्ण असं एकजीव करायचं, कुठल्या कुठल्या राहिल्या नाही पाहिजेत. पाणी द्यावं अजून इतक्या प्रमाणात पातळ करून घ्यायचं आहे. आणि आता आपण देऊयात फोडणी. तेल पण आपलं तापलेलं आहे छान. तेलामध्ये आपण आता टाकत आहोत राई. राई टाकून झाल्यावरती आपण टाकूयात जिरं. आलं लसूण पेस्ट तुम्हाला जर नसेल टाकायची तरी, नाही टाकली तरी काही हरकत नाहीये. न टाकता सुद्धा कोथिंबीर वडी खूप छान होईल. आणि ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकतोय. गॅस बंद केला होता आणि कोथिंबीर टाकली होती, कारण की कोथिंबीर एकदम लगेच करपते म्हणून. आणि ती एकदम सुट्टी असते आणि त्याच्यात लगेच बेसन टाकलं तर मग आपल्याला मिक्स व्यवस्थित करता नाही येणार म्हणून. सो आता हे थोडं एका ठिकाणी झालेलं आहे, तेव्हा आता ह्याच्यामध्ये आपण गॅस चालू केलेला आहे. आणि गॅस चालू करून मग त्याच्यामध्ये हे जे आपण मिश्रण केलेलं आहे ते एकदा व्यवस्थित ढवळून घ्या. आणि ह्या फोडणीमध्ये टाकून आणि मंद गॅसवर हे सगळं मिक्स करत राहा. पूर्ण त्याचा जाड असं गोळा होत नाही तोपर्यंत हे मिक्स करत राहा. 1 मिनिट झालं मी हलवते असं व्यवस्थित मिक्स करते. तुम्हाला दिसत असेल का हे थोडं जाड होत जात. आणि 2 मिनिटाच्या आधी होते, जास्त टाइम लागत नाहीये. थोडं आणखीन जाड गठ्ठा झाल्यावर त्याचं पीठ बघता तुम्ही असं हलवून जाड झालेलं आहे. आणि असं एका ठिकाणी
कट्टा होते हे जेव्हा असं झालं तर समजायचं की झाले आपलं तयार तेवढे झाल्यावरती गॅस बंद करून घ्या इकडे एका ताटामध्ये तेल लावा म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित आपल्याला ताटामध्ये आपल्याला हे जे कोथिंबीरीचं तेल आहे हे काढून घ्यायचं पातळ हवी जाड हवी त्याप्रमाणे भांडं घ्या आम्हाला थोडी पातळ हवी म्हणून आम्ही थोडं रुंद भांडं घेतलं दोन्ही चांगलं असं काही नाही आता हाताला थोडं तेल लावून वरनं हाताने कापून घ्या थोडं गार झाल्यावर चालेल झाल्यावरती थोडं हाताने सगळीकडनं एक समान करून घ्या थंड म्हणजे लगेच तर थंड होतं एवढं काही नाही तर किती वेळ झाले आपण काही थांबलो नाही मग हे एवढं थापून झालं की अर्धा तास असंच ठेवा आणि नंतर मग कट करा आणि या ज्या आपल्या कोथिंबीर वड्या आहेत आपण बनवतोय ना त्या कोथिंबीर वड्या जवळजवळ 8 ते 15 दिवस आपल्या मस्त राहतात आणि गणपती मध्ये ह्या जर आपल्या ताटामध्ये असतील बरेच जण करतातच पण अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप छान होते झटपट क्विक रेसिपी क्विक रेसिपी अर्धा तास झालेला आहे थंड झालेले अर्धा तास किंवा 15 मिनिटात पण तुम्ही लगेच कट करायला घेऊ शकता असं आपण आता हे कट करून घेऊया तुम्हाला जसे जसा शेप हवा आहे तशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता आता हे पातळ आहेत ना आपल्या सुरीला ना तुम्ही हे करून घेतलं तरी चालेल तेल लावून घेतलं तरी चालेल चिपकत राहील अशा पद्धतीने कट करून काढून घ्या कट करून झालेले आहेत आणि आता आपण फ्राय करणार आहोत आणि मी ह्या डब्यामध्ये ज्या बाकीच्या होत्या त्या ठेवल्या आहेत ह्या 8 दिवस 15 दिवस आपण ठेवू शकतो या फ्रीजमध्ये मी ठेवते तुम्ही डीप फ्राय पण करू शकता शॅलो फ्राय पण करू शकता तर मी आता शॅलो फ्राय करते तव्यावर फ्राय करते जास्त तेलामध्ये तसंही पूर्ण कढईमध्ये तेवढ्या तेलामध्ये टाकण्यापेक्षा तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं जास्त तेल जरी घेतलं तरी छान फ्राय होतात आणि ही माझी तुम्ही जी कोथिंबीर वडी बघताय त्याच्यामध्ये कोथिंबीरी दिसून येते पीठ पीठ नाहीये ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कोथिंबीर वडी आपण बघितली तर पीठ जास्त असतो आणि कोथिंबीर कमी असते तर थोडं अशी केलीत तर तुम्हाला टेस्ट कोथिंबीर वडी कशी असते त्याची लागेल सो अशी नक्की ट्राय करा तेलामध्ये गॅस फास्ट आहे म्हणजे तुटणार नाही एकदा ती घट्ट बसली तेलामध्ये की त्याच्यानंतर गॅस स्लो केला तरी चालेल सर आपली कोथिंबीर वडी खुसखुशीत अशी तयार झालेली आहे आणि मस्त एकदम वास सुटलेला आहे आणि एकदम भारी झालेली आहे जसं मी म्हटलं की तुम्ही ही आठवडाभर ठेवू शकता आता मी फ्रीजमध्ये ठेवली आणि थोडीशी टेस्टसाठी घेतलेली आहे आणि सुजित मला आता असं म्हणत होता की आणि बेसन हवा होता सो तुम्हाला जर बेसनचं प्रमाण सो थोडी ती क्रंची मला अशी आवडते म्हणून मी अशी केली आहे सुजितला थोडंसं पीठ पीठ हवं असतं सो ही
खूप सुंदर झालेली आहे आणि एकदम बेस्ट टेस्ट आहे. नक्की ट्राय करा. बाय.